नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। राज्यातील मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती आता सरकारकडून जारी करण्यात आली आहे। राज्यातील सर्व विभागांची आकडेवारी जाहीर करण्यात आली। न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेनंतर आता सरकारला जाग आल्याचं आपण बघतोय। गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जात असल्याचा दावा, कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सुविधा मिळत नसल्याचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं श्वास गुदमरतो या कार्यक्रमातून मांडलं होतं। आणि त्यानंतर राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं राज्यातील विभागवार ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती जारी केली। राज्यभरातील सर्व कोविड रुग्णालयात मुबलक ऑक्सिजन उपलब्ध असल्याचं म्हटलंय, मात्र सरकारचा हा दावा कितपत खरा आहे याचा वेध आपण घेणार आहोत या खास कार्यक्रमात। मुंबईबद्दल आपण जाणून घेऊयात ऑक्सिजनच्या विषयाला घेऊन। मुंबईत ऑक्सिजनची गरज आणि साठा जर लक्षात घेतला तर मुंबई विभागात एकूण कोरोना हॉस्पिटल 54 आवश्यकता आहे ऑक्सिजनची, ती 91.314 एमटी पुरवठा केला जातो, 103.986 आणि शिल्लक साठा आहे तो 12.672 एमटी। बोलूयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर म्हणजे आता अर्थात प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी आहे, पण तसं बघायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यावेळेस हा संसर्ग होतो तर मोठ्या प्रमाणात पेशंट्स हे ऑक्सिजनवर किंवा व्हेंटिलेटरवरती जाताना दिसत आहेत। त्या तुलनेत मुंबईतला ऑक्सिजन पुरवठा हवा तेवढा होतो आहे का? विशाल, मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या जी दिवसेंदिवस वाढती आहे, भलेही मुंबई महापालिकेच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने मुंबई ठाणे पालघर MMR रिजन ज्याला म्हणतात अशा भागांमध्ये जम्बो सेंटर्स उभे करण्यात आलेले आहेत, पण ते फक्त प्राथमिक उपचारांसाठी आहेत असं म्हटलं तर वावगं नाही। कारण की ज्या लोकांची तब्येत बिघडती आहे अशा लोकांना ICU शिफ्ट करावं लागतं किंवा त्यांना ऑक्सिजनची ज्यावेळेस व्हेंटिलेटरची गरज लागते त्यावेळेस मात्र वाताहत मुंबईमध्ये दिसून येते। भलेही शासकीय आकड्यांमध्ये मुंबई ठाण्यांमधली जी आकडेवारी आहे त्यामध्ये तर मुळात जेवढी मागणी आहे त्या तुलनेने पुरवठा कमी आहे उघड दिसतं। मुंबईमध्ये 12 MT ऑक्सिजन पुरवठा अधिक असल्याचं जरी दाखवलं असलं तरी मुंबईची लोकसंख्येची घनता, जी आकडेवारी 1.5-2000 रेग्युलरमध्ये मुंबईमध्ये कोरोना पेशंट्स आढळत आहेत त्या तुलनेने मात्र ती फारशी नाही आहे असं दिसून येतं। राज्य सरकार, मुंबई महापालिका दावा करतं की आमच्याकडे व्हेंटिलेटर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणा या अधिक आहेत, पण तरी देखील वास्तव मात्र वेगळं आहे असं म्हणावं लागेल। विशाल सागर, तो आपल्याबरोबर असंच थांब। आपल्याबरोबर आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, त्यांच्याकडे देखील मी जाणार आहे। पण तत्पूर्वी पुण्यातली नेमकी परिस्थिती, ऑक्सिजनचा पुरवठा यावरती आपण गेले 3 दिवस झाले बोलतोय, ही मोहीम न्यूज 18 लोकमतनं सुरू केलेली आहे आणि तेव्हा एक वास्तव या ठिकाणी लक्षात येतंय की पेशंट्स ज्या पद्धतीने वाढत आहेत त्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा, त्या सिलेंडरचा पुरवठा होताना दिसत नाही। पण एकूण कोरोना हॉस्पिटल पुण्यातले आपण लक्षात घेतले तर ते आहेत 408। पुणे विभागात ऑक्सिजनची आवश्यकता आहे 333.78 MT। पुरवठा जो आहे तो होतोय 325.76 MT आणि शिल्लक साठा आहे तो 115.922 MT। जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर। चंद्रकांत, आकडेवारी हा वेगळा विषय, म्हणजे काय पुरवठा होतोय, काय शिल्लक आहे, किती वापरलं जात आहे, पण वास्तव काय? कारण पेशंट्स वाढत आहेत, दिवसेंदिवस एक नवीन आकडा आहे। सुविधेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा किंवा ऑक्सिजनची सुविधा वेळेवर त्या पेशंट्सला मिळते का? विशाल, गेले 3 दिवस झाले आपण ही मोहीम हाती घेतलेली आहे, त्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं, त्यांनी ही सगळी आकडेवारी जाहीर केलेली आहे। त्या आकडेवारीमध्ये त्यांनी होता येईल तेवढं पुरवठा सुरळीत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण वस्तुस्थिती तशी नाही। आत्ताच आपण एका डॉक्टरांचा आपल्याला फोन आला, आनंद बागल म्हणून, त्यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वीच मला ब्लॅकने सिलेंडर घ्यावे लागले, ते नंतर आपल्याला बायटही पाठवत, त्यांची व्हिडिओ बायटही पाठवतील। म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि पुण्याचा विचार केला, पुणे शहरामध्ये 208 हॉस्पिटल आहेत आणि गरज आहे सध्या 220 मेट्रिक टनची, सरकारी आकडेवारीनुसार वस्तुतः ती जास्त आहे। आणि त्यांनी पुरवठा दाखवला 222 आणि स्टॉक दाखवला 88 आणि पुणे विभागामध्ये सांगलीमध्ये हॉस्पिटल आहेत 38,
गरज आहे 38 मेट्रिक टनची आणि प्रत्यक्ष पुरवठा होतो 31. म्हणजे सांगलीमध्ये खऱ्या अर्थाने आपण कालच सांगलीची बातमी दाखवली, तुला आठवत असेल 1 वाजता. बरोबर. सांगलीमध्ये खऱ्या अर्थाने आजही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय, तो गरज पूर्ण करू शकलेली नाही. शासनाचीच आकडेवारी आपली नाही, शासनाच्याच आकडेवारीनुसार सांगलीमध्ये अजून पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही. याचाच अर्थ जो रिमोट एरिया आहे तिथं अजून ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित सुरळीत होताना दिसत नाही. म्हणूनच शासनानं हे जे ऑक्सिजन वाहणारे टँकर जे आहेत त्यांना आता ॲम्ब्युलन्सचा दर्जा देऊन त्यांच्यासमोर पोलिसची व्हॅन जी सायरन वाजवत जाईल, एरवी काय व्हायचं घाट्यात ह्या गाड्यांना बाजूला ठेव उभं केलं जायचं पोलिसांमार्फत ट्रॅफिक जॅम होऊ नये म्हणून. पण आता या गाड्यांना एक वेगळा वे अप ज्याला आपण मार्गिका करून दिली जाईल, जेणेकरून हे सगळे ऑक्सिजन पुरवठा जे आहे त्या हॉस्पिटल त्या त्या भागात पूर्णपणे मिळेल, यासाठी आता प्रशासनही युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसतंय. विशाल, आपण राज्यातली ऑक्सिजन पुरवठ्याची वास्तविकता जाणून घेतोय न्यूज 18 लोकमतने. 3 दिवसांपासून ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि याचबद्दल आपण बोलतोय आमच्या प्रतिनिधींशी. पुण्यावरनं चंद्रकांत पुंदे आपल्याबरोबर आहे, मुंबईवरनं सागर कुलकर्णी आणि नाशिकवरनं आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहे. आणि ही सगळी आकडेवारी राज्य सरकारला आमच्या मोहिमेनंतर जाहीर करावी लागली आहे. पण तरी आम्ही असं म्हणतोय की दिसतं सगळं कागदावर अगदी व्यवस्थित आहे, पण प्रत्यक्षात वास्तव वस्तुस्थिती ही वेगळी, जसं आपल्याला चंद्रकांनी सांगितलं आहे. मी जातो आता नाशिकला प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांतला मी विचारणार आहे की तिथली नेमकी परिस्थिती काय, पण नाशिकची आकडेवारी आपण जाणून घेऊयात. नाशिकमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर नाशिक विभागात एकूण कोरोना हॉस्पिटल आहेत 270, तिथली ऑक्सिजनची आवश्यकता आहे 115.740 MT. पुरवठा केला जातोय जो कागदावर दिसतोय तो आहे 94.300. शिल्लक आहेत 19.4 MT. विचारूयात प्रशांतला की जी आकडेवारी दिसते, जो पुरवठा दाखवला जातोय, नेमकं वास्तव काय प्रशांत? कारण आपण याबद्दल महापालिका आयुक्तांशी देखील बोललो होतो, कैलास जाधवांशी. त्यांनी असं म्हटलं होतं की नाही, मी जे ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट धारक आहेत त्यांची मीटिंग घेतली आहे, लवकरच हा सगळा पुरवठा सुरळीत होईल. पण होतंय का तसं काही होताना दिसतंय? विशाल, ही आकडेवारी सरकारला पब्लिश करावी लागली याच्यातनं सरकारी यंत्रणांचा ऑक्सिजन व्यवस्थेतला अनागोंदी कारभार किंवा अस्वस्थता ही समोर येत आहे. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये ऑक्सिजन व्यवस्था व्हेंटिलेटरवर हे नाशिकमधनं न्यूज 18 लोकमतनं हे 10 वाजता उघडकीला आणलं होतं. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर 43 मेट्रिक टन 7 प्लांटच्या माध्यमातून निर्मिती होते. दररोजची आवश्यकता आहे 35 मेट्रिक टन ऑक्सिजन आणि उपलब्ध होतोय 9 मेट्रिक टन. जोपर्यंत औद्योगिक गॅस निर्मिती जी 80% या प्लांटमध्ये होते याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे आश्वासन दिलं जातं जोपर्यंत प्रतिबंध केला जात नाही तोपर्यंत मुबलक ऑक्सिजन साठा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकत नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामध्ये जे CCC उभे करण्यात आलेले आहे या ठिकाणी खरं तर ऑक्सिजनची व्यवस्था ही कमी असते, आपत्कालीन यंत्रणा त्यांनी केली असते. पण ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटल रुग्णालय नाशिक शहरामध्ये जो नवीन हॉटस्पॉट झालाय, मालेगावने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे, या सगळ्याच ठिकाणी 1000च्या वरती पेशंट रोज येत आहे. जिल्ह्यामध्ये 1500च्या वरती आकडेवारी येते आणि हीच आकडेवारी येत्या 8 दिवसांमध्ये जवळपास 2500 दररोज पॉझिटिव्ह अर्थात बाधित रुग्णांची होऊ शकते. मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? महापालिकेच्या माध्यमातून आता 20 KL जी ऑक्सिजनची टाकी आहे बिटको रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये तिचं काम सुरू झालंय. कमीत कमी 8 दिवस ती टाकी पूर्णपणे उभी करायला लागेल. ऑक्सिजन कंपन्यांकडून ऑक्सिजनचा पुरवठा जरी झाला तरी तो साठा करण्याची क्षमता सरकारी रुग्णालयांमध्ये नाहीच आहे, हे ढळढळीत वास्तव प्रशासकीयांनी सुद्धा स्वीकारायला हवं. खरं तर आपण बघतोय की बरोबर पिनायकल नावाच्या कंपनीला दिलेलं काम आणि या पिनायकलच्या माध्यमातून होत असलेला अनागोंदी कारभार, आयनॉक्सने दिलेलं भाड्याने तत्काळ ऑक्सिजन या साठवण क्षमता टाकीचं काम याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. नेमकं टेंडर प्रोसेसमध्ये अजूनही प्रशासन अडकलंय का हा प्रश्न अनुत्तरित आहे, पण ऑक्सिजन व्यवस्था अजूनही व्हेंटिलेटरवरच आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. सागर आणि चंद्रकांत तुमचेही धन्यवाद याबद्दलची माहिती. आणि म्हणजे प्रत्यक्षातली आकडेवारी आणि वास्तविकता आपण आपल्या रिपोर्टिंगमधनं समोर आणलेली आहे. श्वास गुदमरतोय या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातल्या ऑक्सिजन पुरवठ्याचं जे वास्तव आहे ते आम्ही समोर आणतोय आणि अशाच पद्धतीने याबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा श्वास गुदमरतो या न्यूज 18 लोकमतच्या विशेष मोहिमेमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. वास्तविकता आपण जाणून घेतोय कोरोना संसर्गाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये रुग्णांना व्यवस्थितरित्या ऑक्सिजनचा पुरवठा होतोय का, तर त्याचं उत्तर आहे नाही. आणि या मोहिमेनंतर राज्य सरकारला आकडेवारी जाहीर करावी लागलेली आहे. औरंगाबाद विभागाबद्दल आपण जाणून घ्यायचं झालं तर औरंगाबाद विभागात एकूण कोरोना हॉस्पिटल आहेत 76,
ऑक्सिजनची जर आवश्यकता आहे त्याची आकडेवारी जी राज्य सरकारने दिली आहे ती आहे 74.83 MT पुरवठा केला जातोय, 47.892 MT आणि शिल्लक पुरवठा जो दाखवला जातोय त्यांच्याकडे तो आहे 26.568 MT. राज्य सरकार या आकडेवारीच्या माध्यमातून किंवा हे आकडे कागदावर दाखवून किती सांगत असलं की सगळं काही सुरळीत आहे, तरी त्यातली वास्तविकता न्यूज 18 लोकमत या मोहिमेच्या माध्यमातून कायम पुढे आणणार आहे. आज इथे सांगणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.